नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्यास करियर अकॅडमी यूट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक आशिष वालेला तुमचं सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, ध्यास करियर अकॅडमीच्या तर्फे आपला ऑनलाइन रीजनिंग लेक्चर सीरीज चालू आहे। ह्या ऑनलाइन रीजनिंग लेक्चर सीरीज मध्ये आपला दिशा हा टॉपिक झाला। आज आपला दुसरा टॉपिक चालू आहे तो म्हणजे बैठक व्यवस्था। एक सकाळी तुम्हाला पाच प्रश्न आलेले बैठक व्यवस्थेचे आणि त्या पाच प्रश्नांचं विश्लेषण करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन रीजनिंग लेक्चर सीरीजला खूप चांगला प्रतिसाद आला। आपला दिशा हा टॉपिक झाला आणि त्याच्यावरती एकंदरीत आपली परीक्षा सुद्धा झालेली आहे। त्या परीक्षेला पण खूप छान प्रतिसाद आला। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की 7208252237 हा ध्यास करियर अकॅडमीचा व्हॉट्सअप नंबर आहे। ह्याच्यावरून तुम्ही दैनिक प्रश्न रिझनिंगचे तसेच दैनिक प्रश्न आणि विश्लेषण जीएसचा तुम्हाला मिळू शकते। त्यामुळे ह्या नंबरवरती संपर्क करा। कोणत्याही स्पर्धा परीक्षेची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकताय। 10 ते 6 या वेळेमध्ये तुम्ही संपर्क करू शकताय। विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळी तुम्हाला पाच बैठक व्यवस्थेचे प्रश्न आले। आता बैठक व्यवस्थेमध्ये भाग एक आपला सरळ बैठक व्यवस्था चालू आहे आज। तर सरळ बैठक व्यवस्थेचे काही बेसिक कन्सेप्ट आहे। मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत आलोय की रिझनिंग मध्ये जर तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट समजला तर तुम्हाला कोणताही आणि कसाही प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकताय। विद्यार्थी मित्रांनो, सरळ बैठक व्यवस्थेमध्ये एक महत्वाची टीप आहे। हे महत्वाचे टीप लिहिण्यासाठी तुम्ही लक्षात घ्या, हे जे सर्व आपण मटेरियल लिहित आहोत हे माझं रिझनिंगचं एक पुस्तक येत आहे, त्याच्यावरती हे सगळं मटेरियल आहे। त्यामुळे ही रिझनिंग लेक्चर सिरीज आपण चालू केलेली आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे तुम्हाला मोफत मार्गदर्शन भेटत आहे। त्यासाठी तुम्ही काय करा की एक चांगली वही करा याच्यासाठी आणि हे जे मार्गदर्शन भेटत आहे ते लिहून काढा कुठेतरी, तर तुम्हाला उपयोगी पडेल येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी। तर बैठक सरळ बैठक व्यवस्थेमध्ये एक महत्वाची टीप आहे, ती म्हणजे काय की सरळ बैठक व्यवस्थेमध्ये व्यक्तीचे तोंड हे उत्तरेकडे मानून त्याची उजवी व डावी बाजू ठरवून घ्यावी। महत्वाची टीप काय सरळ बैठक व्यवस्थेमध्ये की सरळ बैठक व्यवस्थेमध्ये व्यक्तीचे तोंड हे उत्तरेकडे मानून त्याची उजवी आणि डावी बाजू ही ठरवून घ्यावी। विद्यार्थी मित्रांनो, दिशा ह्या टॉपिक मध्ये आपल्याला एखाद्या दिशेची उजवी आणि डावी बाजू काढण्यासाठी त्या दिशेकडे तोंड करावे ही महत्वपूर्ण टीप होती। तुम्हाला मी म्हटलेलं पण होतं की सिटिंग अरेंजमेंट मध्ये बैठक व्यवस्थेमध्ये ही उपयोगी पडेल। तर तेच होतं इकडे, सरळ बैठक व्यवस्थेमध्ये व्यक्तीचे तोंड हे उत्तरेकडे मानून त्याची उजवी व डावी बाजू ठरवून घ्यावी। तर त्या टीपचा वापर कसा होतोय, आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। पहिला प्रश्न काय होता, पाच मुले एका रांगेत बसलेली आहेत, राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसला आहे, वीरेंद्र हा सौरभच्या डाव्या बाजूला मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला बसलेला आहे, तर सर्वात कडेच्या बाजूला कोण आहे। विद्यार्थी मित्रांनो, बैठक व्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते की कोण कोणाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेला आहे हे शब्दावरून आपल्याला ठरवायचं असतं। त्यामुळे शब्दांकडे, या प्रश्नांमधल्या शब्दांकडे एकदम महत्वपूर्ण लक्ष दिलं तर तुमचं उजवं आणि डावं चुकत नाही। आपल्या सरळ बैठक व्यवस्थेमध्ये काय म्हटलेलं आहे की सरळ बैठक व्यवस्थेमध्ये एखादा व्यक्ती उत्तरेकडे पाहत आहे म्हणून त्याची उजवी आणि डावी बाजू ठरवून घ्यावी। म्हणून जर मी उत्तरेकडे पाहत असेल तर ही बाजू माझी कोणती होती, उजवी, आणि ही कोणती होते, डावी होते। ओके, पाच मुले एका रांगेत बसलेले आहे, राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसलेला आहे। इथून पासून सुरुवात करतो, एक लाईन आखून घेतली आणि ते लोक उत्तरेकडे बघत आहे असं मी गेस केलेलं आहे। राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसलेला आहे। राहुल सचिनच्या डाव्या बाजूला म्हणून काय केलं, सचिन लिहून घेतला, काय लिहिलं, सचिन लिहिलं। सचिनच्या डाव्या बाजूला कोण बसलेला आहे, राहुल बसलेला आहे। ओके, म्हणजे सचिनची ही बाजू कोणती, उजवी, ही बाजू कोणती, डावी। डाव्या बाजूला कोण बसलेला आहे, राहुल बसलेला आहे। ओके, मग राहुल इथे लिहून घेतला, झालं का। विद्यार्थी मित्रांनो बरोबर चेक करूया, राहुल सचिनच्या डाव्या बाजूला, सचिनच्या डाव्या बाजूला राहुल, शब्द व्यवस्थित शब्दाकडे लक्ष द्यायचं। ओके, त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसलेला आहे, म्हणजे राहुल हा सौरभच्या कुठे बसलेला आहे, उजव्या बाजूला। म्हणजे मी जर सौरभला इथे घेतलं तर सौरभची उजवी आणि ही झाली डावी, म्हणून इथे मी काय लिहिलं, सौरभ लिहिलं। आता आपण चेक करून घेऊया ही लाईन व्यवस्थित झाली का। राहुल सचिनच्या डाव्या बाजूला, राहुल सचिनच्या डाव्या बाजूला, म्हणजे सचिनचा आहे डाव्या बाजूला कोण, राहुल। ओके, त्याच्यानंतर काय म्हटलेलं, सौरभच्या उजव्या बाजूला बसलेला आहे,
सौरभ च्या उजव्या बाजूला। मग आतापर्यंत आपण इथे काय बरोबर आहे ओके। मग आता पुढच्या लाईनीकडे जाऊया। वीरेंद्र हा सौरभच्या डाव्या बाजूला, वीरेंद्र हा सौरभच्या डाव्या बाजूला, सौरभच्या डाव्या बाजूला म्हटलं तर आपल्याला इथे कोणाला बसवावं लागेल, वीरेंद्रला, कारण सौरभची ही बाजू कोणती उजवी, ही बाजू कोणती डावी ओके। वीरेंद्र हा सौरभच्या डाव्या बाजूला, मग इथे वीरेंद्रला मी बसवला ओके। त्याच्यानंतर काय म्हटलंय, वीरेंद्र हा सौरभच्या डाव्या बाजूला मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला बसलेला आहे, मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला कोण बसलेला आहे, वीरेंद्र बसलेला आहे। जर मी पार्थिवला इथे लिहिलं, मी जर पार्थिवला इथे लिहिलं तर पार्थिवची ही बाजू कोणती उजवी, मग वीरेंद्र आला का उजव्या बाजूला पार्थिवच्या, तर आला ओके। मग आता हे व्यवस्थित आपलं झालं, तर ह्याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय, तर सर्वात कडेच्या बाजूला कोण आहे, तर सर्वात कडेच्या बाजूला कोण आहे, एका कडेला कोण आहे, पार्थिव आहे, आणि दुसऱ्या कडेला कोण आहे, तर सचिन आहे। म्हणून याचा ऑप्शन काय होणार, पार्थिव व सचिन। तर ऑप्शन नंबर एक हे काय आहे, पार्थिव व सचिन आहे ओके। परत एकदा सांगतो व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका, पाच मुले एका रांगेत बसलेली आहेत, राहुल सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसलेला आहे। राहुल सचिनच्या डाव्या बाजूला, सचिन इथे बसला, सचिनच्या डाव्या बाजूला कोण, राहुल, आणि सौरभच्या उजव्या बाजूला, म्हणून सौरभच्या उजव्या बाजूला घेऊनला घेतला राहुलला ओके। त्याच्यानंतर सौरभच्या उजव्या बाजूला वीरेंद्र हा सौरभच्या डाव्या बाजूला, वीरेंद्र हा सौरभच्या डाव्या बाजूला, सौरभच्या डाव्या बाजूला कोण, वीरेंद्र बसलेला आहे ओके। त्याच्यानंतर पार्थिवच्या उजव्या बाजूला बसलेला आहे, परंतु वीरेंद्र कोणाच्या उजव्या बाजूला बसलेला आहे, तर पार्थिवच्या उजव्या बाजूला बसलेला आहे। तर सर्वात कडेला कोण बसलेला आहे, तर पार्थिव आणि कोण, सचिन। म्हणून ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर होणार। विश्लेषण एकदा पाहून घ्यावे। अच्छा, आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया। दुसरा प्रश्न काय होता, संजना, मंजू, प्रियंका व प्रज्ञा व कुमल या पाच मुली एका रांगेत बसलेल्या आहेत। संजना ही प्रियंका व मंजूच्या मध्ये आहे, प्रज्ञा ही मंजूच्या डाव्या बाजूला बसली आहे पण रांगेत कडेला नाही, कुमल संजनाच्या जवळ आहे पण मध्यभागी नाही, तर रांगेत सर्वात मध्यभागी कोण बसलेले आहे ओके। आता सरळ बैठक व्यवस्था आहे म्हणून मी काय काढून घेतली, लाईन काढून घेतली, आणि सर्वजण कुठे पाहत आहे, तर उत्तरेकडे पाहत आहे उजवारी डावा बाजू करण्यासाठी ओके। प्रश्नाची खरी सुरुवात इथून होते, संजना ही प्रियंका व मंजूच्या मध्ये आहे, संजना कोणत्या दोघांच्या मध्ये आहे, प्रियंका व मंजूच्या, म्हणून मी इथे काय घेतली, प्रियंका घेतली, प्रियंका, त्याच्यानंतर टाकलं संजना, त्याच्यानंतर टाकलं ते म्हणजे मंजू ओके। कारण लाईन काय दिलेली आपल्याला, संजना ही प्रियंका व मंजूच्या मध्ये आहे, संजना प्रियंका व मंजूच्या मध्ये आहे ओके। त्याच्यानंतरची पुढची लाईन काय होती, प्रज्ञा ही मंजूच्या डाव्या बाजूला बसलेली आहे, प्रज्ञा ही मंजूच्या डाव्या बाजूला बसलेली आहे पण रांगेत कडेला नाही, मंजूच्या डाव्या बाजूला, म्हणजे ही मंजूची कोणती झाली, उजवी बाजू, ही कोणती झाली बाजू, डावी बाजू झाली, आणि मंजूच्या डाव्या बाजूला कोण बसलेली आहे, प्रज्ञा बसलेली आहे पण रांगेत कडेला नाही। जर मी इथे प्रज्ञाला लिहिलं मंजूच्या डाव्या बाजूला, तर रांगेत कडेला होईल का, तर नाही होईल ओके, डाव्या बाजूला बसली ओके। त्याच्यानंतर कुमत संजनाच्या जवळ आहे पण मध्यभागी नाही, कुमत ही संजनाच्या जवळ आहे पण मध्यभागी नाही, संजनाच्या जवळ कुमतला लिहायचंय परंतु मध्यभागी नाही। जर मी कुमतला हिथे टाकलं तर ती काय होईल, तर मध्यभागी कोण होईल, ती मध्यभागी होईल, तर मध्यभागी नाही करायचं आपल्याला, त्यामुळे मला कुमतला हिथे टाकलं लागेल। मग मी जर कुमतला हिथे टाकलं तर ती मध्यभागी होते का, तर नाही होत, मग मध्यभागी कोण होता, हे दोन सोडलं, हे दोन सोडलं, मध्यभागी कोण होते, तर संजना होते। म्हणून मध्यभागी कोण येईल, तर मध्यभागी येईल संजना येईल ओके। परत एकदा प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देतो, व्यवस्थित ऐका। संजना ही प्रियंका व मंजूच्या मध्ये आहे, संजना कोणत्या दोघांच्या मध्ये आहे, प्रियंका व मंजूच्या मध्ये आहे संजना ओके। त्याच्यानंतरची लाईन होती, प्रज्ञा ही मंजूच्या डाव्या बाजूला बसली आहे पण रांगेत कडेला नाही, प्रज्ञा ही मंजूच्या डाव्या बाजूला, मंजूची बाजू उजवी आणि ही बाजू कोणती डावी, मंजूच्या डाव्या बाजूला प्रज्ञा बसलेली आहे पण रांगेत कडेला नाही ओके आधी इकडे। त्याच्यानंतरचं लाईन काय म्हटलेली होती, कुमत संजनाच्या जवळ आहे पण मध्यभागी नाही, म्हणून कुमतला आपण इथे नाही लिहिलं, इथे लिहिलं तर कुमत काय होईल, मध्यभागी होईल, म्हणून संजनाच्या ह्या बाजूला काय लिहिलं, आपण कुमतला लिहिलं,
तर मध्यभागी ती कुमार झाली नाही, म्हणून प्रियंका कुमार इथे ग्रुप झाला, प्रज्ञा मंजू तिकडे ग्रुप झाला आणि मध्यभागी कोण आली तर संजना आली। आता खूप विद्यार्थी मित्रांचं इकडे चुकलं असेल तर कसं चुकलं असेल हे पण बघून घ्या, चुकणं चुकी काय आहे हे पण समजून घ्या। खूप जणांचं चुकलं असेल तर चुकी काय झाली असेल त्यांची हे लक्षात घ्या। त्यांनी काय केलं असेल की प्रियंकाला आणि मंजूला ह्या दोघांची आदला बदल जर झाली तर हा प्रश्न काय होतो तुमचा चुकतो, कारण की तसं तसं बघायला गेलं तर प्रज्ञा कुठे जाते मग ती कडेला जाणार। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण इथे सोडवायला चुकीचं जर सोडवायला आपण सुरुवात केली तर चुकीचं मध्ये सोडवायला बघायला गेलो आपण तर कसं होणार, संजना ही प्रियंका व मंजूच्या मध्ये आली। ओके, मग जर तुम्ही इथे मंजूला घेतलं, इथे संजनाला घेतलं आणि इथे काय घेतलं प्रियंकाला घेतलं, मी आधी चुका काय दाखवत आहे कारण की खूप विद्यार्थी मित्रांनी ह्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं होतं आणि बोलले की हा प्रश्न चुकीचा आहे का सर, तर चुकी तुमची इकडे आलेली आहे म्हणून चुकी लक्षात आणून घ्या। जर तुम्हाला ह्या दोघांमध्ये आता इथे दिलेलं आहे ओके, त्याच्यानंतर आपण काय म्हटलं प्रज्ञा ही मंजूच्या डाव्या बाजूला बसलेली आहे, जर ह्या बाजूला आपण घेतलं तर प्रज्ञा ही डावी बाजू आहे आणि इथे जर आपण डाव्या बाजूला प्रज्ञाला टाकली तर ती काय झाली कोपऱ्यामध्ये झाली, तर आपल्याला इथे काय मेन्शन केलंय पण ती रांगेत कडेला नाही, मग ह्यामध्ये काय होतं ती रांगेत कडेला होते। म्हणून जर एखादी जागा सिटिंग अरेंजमेंट मध्ये एखादं बैठक व्यवस्था बदलत नसेल तर तुम्ही ह्या दोघांची आदला बदल केली, म्हणजे जर तुम्ही परत इथे मंजूच्या खाली प्रियंका जर लिहून घेतलं आणि इथे मंजू लिहून घेतलं तुम्ही तर काय होणार, ही मंजूची उजवी बाजू आणि ही मंजूची काय होणार डावी बाजू, मग इथे काय होणार प्रज्ञा बसेल आणि ती काय होईल रांगेत कडेला नाही होणार। ओके, म्हणजे हे आपलं बरोबर आणि हे काय होणार चूक होणार, ही चूक लक्षात आणून घ्या। जर एखाद्याची जागा बदलत असेल तर त्यांची जागा काय करायची बदलून घ्यायची, तर तुमचा प्रश्न चुकणार नाही। हे होतं चुकीचं आणि हे होतं बरोबर। खूप विद्यार्थी मित्रांचा प्रश्न क्रमांक 2 चुकलेला होता त्यामुळे त्यांना हे चूक का होते हे समजवण्यासाठी मी ते एक्सप्लेन केलेलं होतं। त्यामुळे चुका होतात हे आपल्याला काय करावं लागतं तर जागांची दिशा बदलावी लागते। म्हणजे जर तुम्ही इथे मंजू घेतली आणि इथे प्रियंका घेतली तर तुमचं ते उत्तर काय होत होतं चुकत होत, म्हणून जर तुम्ही आता इथे काय म्हटलं इथे प्रियंका घेतली आणि इथे मंजू घेतली तर उत्तर काय होतंय बरोबर होत आहे। त्यामुळे हे विश्लेषण एकदा पाहून घ्यावे आणि चुका काय होतात हे चुका समजून घ्यावे, चुकांमधूनच माणूस शिकत असतो त्यामुळे चुका काय होतात त्या समजून घेतल्या पाहिजे। ओके, विश्लेषण पाहून घ्यावे या बाजूचं। आजच्या आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे येऊया। तिसरा प्रश्न काय होता, सहा मित्र टीव्ही पाहत आहे पुढील प्रमाणे बसलेले आहे, ए व बी यांच्यामध्ये फक्त सी आहे, ई एका कडेला आहे, डी व बी यांच्यामध्ये कोणी नाही, एफ कडेला नाही मात्र ए च्या त्वरित डाव्या बाजूला आहे, तर सी व डी यांच्यामध्ये कोण बसलेला आहे। ओके, प्रश्न आता लिहिला तर प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला काय म्हणतंय हे सरळ बैठक व्यवस्था म्हणून लाईन काढली आणि ते लोक कुठे पाहत आहे उत्तरेकडे पाहत आहे असं आपण गृहित धरलं। ओके, एका लाईनीने गेलं ए व बी यांच्यामध्ये सी आहे, फक्त सी आहे। ओके, फक्त याला शब्दावरती लक्ष द्यायचं, ए व बी, ए व बी यांच्यामध्ये फक्त सी आहे म्हणजे इथे कोण येणार नाही दुसरं कोण येणार नाही। ओके, ठीक आहे, त्याच्यानंतर ई एका कडेला आहे, आता ह्याचा काय लॉजिक लागतंय का आपल्याला तर नाही लागत आहे, म्हणून हे आपण काय केलं पेंडिंग ठेवलं। ओके, हे पेंडिंग ठेवलं आणि आपण काय केलो पुढच्या लाईनीला गेलो, ते पेंडिंग आपलं ई एका कडेला आहे पेंडिंग राहिलं, पुढच्या लाईनीला गेलो डी व बी यांच्यामध्ये कोणी नाही, डी व बी यांच्यामध्ये कोणी नाही, तर डी आणि बी यांच्यामध्ये कोणी नाही, बी डी इकडे घेऊ शकतो का नाही, कारण ए आणि बी यांच्यामध्ये फक्त कोण आहे तर सी आहे। ओके, म्हणून मी डी ला काय केला इथे घेतला, म्हणजे डी आणि बी यांच्यामध्ये कोणी नाही, इथे मध्ये कोणच नाही बसणार आहे। ओके, त्याच्यानंतर पुढच्या लाईनीला गेलो एफ कडेला नाही, एफ कडेला नाही मात्र ए च्या त्वरित डाव्या बाजूला आहे, एफ कडेला नाही मात्र ए च्या त्वरित डाव्या बाजूला आहे, तर मी इथे ए ची ही कोणती बाजू उजवी ही कोणती बाजू डावी, ए ची ही बाजू उजवी ही बाजू डावी, म्हणजे इथे डाव्या बाजूला काय लिहिलं आपण एफ लिहिलं, परंतु तो कडेला नाही आहे। ओके, तर तो कडेला नाही आहे तर आपण इकडे स्किप काय केलेलं होतं ई एका कडेला आहे, हे जे स्किप केलेलं होतं ते उचलून आपण इथे टाकलं ई एका कडेला आहे। ओके, म्हणजे एफ कडेला झाला का नाही झाला,
ए चा त्वरित डाव्या बाजूला आला परंतु कडेला नाही झाला, कारण इकडे जी स्किप केलेली आपण लाईन होती ई एका कडेला आहे तर ई च इकडे पेस्ट केलं. ओके, त्याच्यानंतर प्रश्न काय विचारला होता आपला, तर सी व डी यांच्यामध्ये कोण आहे, तर सी व डी यांच्यामध्ये कोण आहे, बी आहे, म्हणून याचं उत्तर काय होणार, बी. प्रश्न तीन च उत्तर बी, ऑप्शन नंबर तीन. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, लक्षपूर्वक ऐका. सहा मित्र टीव्ही पाहत पुढील प्रमाणे बसलेले आहेत, ए व बी यांच्यामध्ये फक्त सी आहे, ए व बी यांच्यामध्ये ए आणि बी यांच्यामध्ये फक्त कोण आहे, सी आहे, म्हणजे इथे कोण बसणार नाही आणि इथे कोण बसणार नाही, फक्त कोण बसणार, ए आणि बी च्या मध्ये सी बसणार. ओके, ई एका कडेला आहे, सिटिंग अरेंजमेंट मध्ये जर कोणत्याही शब्दाची कोणत्याही लाईनची जर लॉजिक लागत नसेल तर ती लाईन स्किप करायची आणि पुढच्या लाईनकडे जायचं. मग ही लाईन आपण स्किप केली आणि पुढच्या लाईनकडे गेलो. डी व बी यांच्यामध्ये कोणी नाही, आता डी आणि बी यांच्यामध्ये कोणी नाही, तर डी ला आपण इकडे नाही घेऊ शकत, कारण वरच्या लाईनमध्ये काय होतं, ए आणि बी यांच्यामध्ये फक्त सी आहे, म्हणून डी ला आपण काय घेतला, बीच्या ह्या बाजूला डी ला घेतला. ओके, इथे डी लिहिला. त्याच्यानंतर एफ कडेला नाही मात्र ए च्या त्वरित डाव्या बाजूला आहे. ओके, म्हणजे ए ची ही बाजू कोणती, उजवी, ही बाजू कोणती, डावी. ओके, डाव्या बाजूला कोणाला लिहिला, एफ ला लिहिला. ओके, पण कडेला नाही, म्हणजे आपण इकडे जी स्किप केलेली लाईन होती ई एका कडेला आहे, तर ई कुठे घेतला, आपण लिहून घेतला एका कडेला, म्हणजे एफ कडेला आला नाही, ए च्या त्वरित डाव्या बाजूला आला परंतु कडेला आला नाही, आणि ई एका कडेला आहे तर ई आपण इकडे लिहून घेतला. मग प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, तर सी व डी यांच्यामध्ये कोण बसलेला आहे, तर बी बसलेला आहे. विश्लेषण एकदा पाहून घ्यावे. आजच्या आपल्या चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. चौथा प्रश्न काय होता, क्रिकेटचा सामना बघत आठ मित्र एका रांगेत खाली बसलेले आहेत, ए च्या उजव्या बाजूला बी असून बी च्या उजवीकडे कोणी नाही, ई व जी यांच्यामध्ये एफ आहे, एच च्या उजव्या बाजूला जी आहे, बी व डी यांच्यामध्ये ए आहे आणि ई हा डी च्या शेजारी आहे, सी एका कडेला आहे, यावरून खालील प्रश्नांची उत्तर द्या. ए व ई यांच्यामध्ये कोण आहे, दोन्ही कडेला कोण आहे. ओके, आपला आजचा हा चौथा प्रश्न झाला. हा प्रश्न सोडवायला जाऊया. हा प्रश्नामध्ये आपल्याला काय घ्यायचं की हे सरळ रेषेत बसलेले आहेत, म्हणून आपण एक सरळ लाईन काढून घेतली आणि हे कुठे पाहत आहे, तो उत्तरेला बघत आहे, कारण सरळ बैठक व्यवस्थेमध्ये आपण काय करतो की हे उत्तरेला बघत आहेत असं गृहित धरतो. ओके, एका लाईनीने सोडवायला सुरुवात करूया. प्रश्नाची सुरुवात इथून होते, ए च्या उजव्या बाजूला बी असून बी च्या उजवीकडे कोणी नाही. ए च्या उजव्या बाजूला जर मी इथे ए काढला तर ही ए ची काय झाली, उजवी, आणि ही काय झाली, डावी. मग ए च्या उजव्या बाजूला कोण बसलेला आहे, बी बसलेला आहे, बी च्या उजवीकडे कोणी नाही, म्हणजे बी काय झाला, कडेलाच बसलेला असणार, बी च्या उजवीकडे कोण नाही बसलेला आहे. ओके, त्याच्यानंतर ई व जी यांच्यामध्ये एफ आहे, ई व जी यांच्यामध्ये एफ आहे, लिंक लागते का, तर नाही लागत आहे. सिटिंग अरेंजमेंट मध्ये कोणत्याही शब्दाची जर लिंक लागत नसेल तर ती लाईन काय करायची, स्किप करायची. मग मी ही लाईन काय केली, स्किप केली आहे, ई व जी यांच्यामध्ये एफ आहे, ही लाईन काय केली, स्किप केली. त्याच्यानंतर एच च्या उजव्या बाजूला जी आहे, लाईन लागते का, तर ही पण काय केली, स्किप केली. ह्या दोन लाईनी काय केल्या, स्किप केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जातो मी, बी व डी यांच्यामध्ये ए आहे, बी व डी यांच्यामध्ये ए आहे, तर लाईन लागते का, तर लागतं लॉजिक, म्हणजे बी आणि डी यांच्यामध्ये कोण आहे, ए आहे. मग जर मी इथे डी लिहिला तर होतं काय, डी आणि बी यांच्यामध्ये ए झाला. ओके, त्याच्यानंतर पुढची लाईन, आणि ई हा डी च्या शेजारी आहे, ई हा डी च्या शेजारी आहे, डी च्या शेजारी कोण आहे, ई आहे, म्हणून मी डी च्या ह्या बाजूला कोण लिहिला, शेजारी ई ला लिहून घेतला. सी एका कडेला आहे. ओके, मग सी एका कडेला आहे, ही लाईन पण काय केली, आपण स्किप केली. ओके, आता आपण वरच्या लाईनीकडे जाऊया. ई व जी यांच्यामध्ये एफ आहे, ई व जी यांच्यामध्ये एफ आहे, मग ई इकडे आहे, जर आपण इकडे लिहिला जी. ओके, मग ई व जी यांच्यामध्ये कोण होणार, एफ आहे. ओके, मग इकडे एफ लिहिला, ई आणि जी यांच्यामध्ये काय लिहिला, एफ लिहिला. ओके, त्याच्यानंतर एच च्या उजव्या बाजूला जी आहे, एच च्या उजव्या बाजूला जी आहे, जर मी इथे एच लिहिला तर एच ही काय होणार, उजवी,
आणि इथे होणार डावी, मग एच च्या उजव्या बाजूला कोण होणार, जी होणार. ओके, एच च्या उजव्या बाजूला जी आहे. ओके, त्याच्यानंतर जी लाईन स्किप केलेली ती म्हणजे काय झाली, ही सी एका कडेला आहे. ओके, मग सी एका कडेला आहे ही लाईन लिहून घेतली. आठ झाले का बघूया, एक दोन तीन चार पाच छ सात आठ. ओके, आठ मित्र झाले. त्याच्यानंतर प्रश्नाकडे जाऊया, ए व ई यांच्यामध्ये कोण आहे, ए व ई यांच्यामध्ये कोण आहे, तर ए व ई यांच्यामध्ये कोण आहे, डी आहे. ओके, मग याचं उत्तर काय होणार, तीन डी. ओके, ए व ई यांच्यामध्ये कोण होणार, डी. दोन्ही कडेला कोण बसलेले आहे, तर एका कडेला कोण बसलेला आहे, सी बसलेला आहे, आणि एका कडेला कोण बसलेला आहे, बी बसलेला आहे. मग बी व सी. ओके, म्हणून ह्याचं काय होणार, पहिलं. दुसऱ्याचं काय होणार, पहिलं. बी व सी होणार. पुन्हा इथे एक्सप्लेन करतो, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. क्रिकेटचा सामना बघत आठ मित्र एका रांगेत खाली बसलेले आहेत. ए च्या उजव्या बाजूला बी असून बी च्या उजवीकडे कोणी नाही. ए च्या उजव्या बाजूला, म्हणून ए जर इथे लिहिला तर ए च्या उजव्या बाजूला बी असून बी च्या उजवीकडे कोणी नाही, म्हणून इकडे काय लिहिला, स्टॉप बार लावला. ओके, त्याच्यानंतर ई व जी यांच्यामध्ये एफ आहे, तर ही लाईन आपल्याला लागत नव्हती म्हणून आपण काय केली, स्किप केली. लॉजिक लागत नाही तर लाईन काय केली, स्किप केली. एच च्या उजव्या बाजूला जी आहे, लॉजिक लागत होतं का, तर नव्हतं लागत म्हणून काय केली, स्किप केली. ओके, तर बी व डी यांच्यामध्ये ए आहे, तर बी आणि डी यांच्यामध्ये कोण आहे, ए आहे. ओके, मग तो लिहून घेतला. त्याच्यानंतर आणि ई हा डीच्या शेजारी आहे, तर डीच्या शेजारी कोण बसलेला आहे, ई बसलेला आहे. ओके, त्याच्यानंतर सी एका कडेला आहे, ती लाईन पण काय केली, स्किप केली. लॉजिक नव्हतं लागत, परत स्किप केलेल्या लाईनीकडे गेलो. ई व जी यांच्यामध्ये एफ आहे, मग ई आणि जी यांच्यामध्ये कोण आहे, एफ आहे. ओके, त्याच्यानंतर एच च्या उजव्या बाजूला जी आहे, एच च्या उजव्या बाजूला कोण आहे, जी आहे. मग एच ची ही कोणती बाजू उजवी, कोणती बाजू डावी, मग उजव्या बाजूला काय लिहिलं, जी लिहिला. ओके, आणि स्किप केलेलं परत एक, की सी एका कडेला आहे. ओके, मग आठ मित्रांची ही रचना झाली. त्याच्यानंतर प्रश्न होता आपला, ए व ई यांच्यामध्ये कोण आहे, तर ए व ई यांच्यामध्ये कोण आहे, डी आहे. म्हणून याचा पहिल्याचं उत्तर काय होणार, डी, तीन. त्याच्यानंतर दोन्ही कडेला कोण बसलेले आहे, तर सी एका कडेला बसलेला आणि बी एका कडेला बसलेला आहे, म्हणून बी व सी हे दोन्ही कडेला बसलेले आहे. एक्सप्लेनेशन एकदा पाहून घ्यावे. अच्छा, आपला पाचव्या प्रश्नाकडे येऊया. पाचवा प्रश्न काय होता, सहा विद्यार्थी फोटो काढण्यासाठी एका रांगेत बसलेले आहेत. के हा व्ही आणि आर यांच्यामध्ये बसलेला आहे, व्ही हा एम च्या शेजारी बसलेला आहे, एम हा बी च्या शेजारी बसलेला आहे, बी हा डाव्या बाजूच्या टोकावर बसलेला आहे, क्यू हा आर च्या शेजारी बसलेला आहे, तर व्ही हा कोणत्या दोन विद्यार्थ्यांच्या मध्ये बसलेला आहे. ओके, आता मग आपण काय केली, सरळ लाईन काढून घेतली आणि हे कुठे बघत आहेत, तर उत्तरेकडे बघत आहेत. ओके, प्रश्नाची सुरुवात इथून होते, के हा व्ही आणि आर यांच्यामध्ये बसलेला आहे, व्ही आणि आर यांच्यामध्ये कोण बसलेला आहे, के बसलेला आहे. ओके, त्याच्यानंतर व्ही हा एमच्या शेजारी बसलेला आहे, एमच्या शेजारी कोण बसलेला आहे, व्ही बसलेला आहे, म्हणून एमच्या शेजारी कोणाला काढला, व्हीच्या शेजारी एमला काढला. व्ही हा एमच्या शेजारी बसलेला आहे. ओके, त्याच्यानंतर एम हा बीच्या शेजारी बसलेला आहे, बीच्या शेजारी कोण बसलेला आहे, एम बसलेला आहे, म्हणून बीच्या शेजारी कोण, एम बसलेला आहे. बी हा डाव्या बाजूच्या टोकावर बसलेला आहे. आता ही बीची कोणती बाजू उजवी आणि ही कोणती बाजू डावी, तर हा डाव्या बाजूच्या टोकावर म्हणजे काय असणार, हा एंडला असणार. ओके, हा इकडे कोपऱ्यात बसलेला आहे, याच्या पुढे कोण बसणार नाही. त्याच्यानंतरची लाईन, क्यू हा आरच्या शेजारी बसलेला आहे, एकतर क्यू इथे होऊ शकतो किंवा इथे होऊ शकतो, तर आपण इथे टाकलं त्याला, क्यू हा आरच्या शेजारी बसलेला आहे. ओके, तर व्ही हा कोणत्या दोन विद्यार्थ्यांच्या मध्ये बसलेला आहे, तर व्ही कोणत्या दोन विद्यार्थ्यांच्या मध्ये बसलेला आहे, तर व्ही हा एम आणि के यांच्या मध्ये बसलेला आहे, म्हणून एम व के दुसरं ऑप्शन नंबर दोन होणार. पाचचा ऑप्शन नंबर दोन, व्ही हा एम व के यांच्यामध्ये बसलेला आहे. एक्सप्लेनेशन पुन्हा एकदा करतो, व्यवस्थित पहा.
सहा विद्यार्थी फोटो काढण्यासाठी एका रांगेत बसलेले आहेत, के हा व्ही आणि आर यांच्या मध्ये बसलेला आहे, व्ही हा एम च्या शेजारी बसलेला आहे, एम हा बी च्या शेजारी बसलेला आहे, बी हा डाव्या बाजूच्या टोकावर बसलेला आहे, क्यू हा आर च्या शेजारी बसलेला आहे, तर व्ही कोणत्या दोन विद्यार्थ्यांच्या मध्ये बसलेला आहे। प्रश्नाची सुरुवात इथून झाली, क्यू के हा व्ही आणि आर यांच्या मध्ये बसलेला आहे, तर के हा व्ही आणि आर यांच्या मध्ये कोण के बसलेला आहे, ओके व्ही हा एम च्या शेजारी बसलेला आहे, व्ही हा एम च्या शेजारी बसलेला आहे, म्हणून व्ही च्या बाजूला कोणाला लिहिलं, एम ला लिहिलं। त्याच्यानंतर एम हा बी च्या शेजारी बसलेला आहे, बी हा एम च्या शेजारी बसलेला आहे, म्हणून एम च्या बाजूला कोणाला लिहिलं, बी ला लिहिलं। बी हा डाव्या बाजूच्या टोकावर बसलेला आहे, तर बी ची कोणती बाजू झाली, डावी, म्हणजे ह्या बाजूला बी शेवट असणार आहे, हा कोपऱ्याचा झाला, ओके त्याच्यानंतर कोण नसणार आहे। त्याच्यानंतर क्यू हा आरच्या शेजारी बसलेला आहे, तर क्यू ला इकडे घेऊ शकतो किंवा इथे घेऊ शकतो। तर प्रश्न काय होता, व्ही हा कोणत्या दोन विद्यार्थ्यांच्या मध्ये बसलेला आहे, तर व्ही हा एम आणि के यांच्या मध्ये बसलेला आहे। आजचे आपले पाच प्रश्न पूर्ण व्यवस्थित झालेले आहेत। आजचं एक्सप्लेनेशन आपलं रांगेतील बैठक व्यवस्थेमध्ये सरळ बैठक व्यवस्था भाग नंबर एक सरळ बैठक व्यवस्था हाच आपला पाच प्रश्न होते, आणि हे व्यवस्थित तुम्हाला समजले असतील। तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रश्नाचा डाऊट असेल तर तुम्ही थोडस पॉज करून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा। मी अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेमध्ये रिझनिंग शिकवतो, त्यामुळे ते तुम्हाला समजलंच असेल असं मी आशा बाळगतो। जरी कोणाला ह्याच्यामध्ये डाऊट असेल तर आपला सेम व्हॉट्सअप नंबर 7208252237 ह्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन रिझनिंग लेक्चर सिरीज चालू आहे, तुम्ही ह्या तुम्हाला रिझनिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। ज्या वेळेला रिझनिंगचे आपले सगळे सब्जेक्ट पूर्ण होतील, आपण ऑनलाईन रिझनिंग लेक्चर मध्ये काय करत आहोत तर आपला एक टॉपिक झाला की आपण त्याच्यावरती एक्झाम घेतो, त्यामुळे ज्या दिवशी हे प्रश्न येतील तर त्या दिवशी तुम्ही काय करा, सकाळी प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा, आणि त्याच्यानंतर रात्री 9 वाजता तुम्हाला विश्लेषण प्राप्त झालं तर तुम्ही ते विश्लेषण पाहून घ्या, तर त्या दिवसाचा तुमचा जो शेड्यूल असेल, जो भाग असेल, तो तुम्हाला समजून येतो, आणि ओव्हरऑल आपला सगळा टॉपिक पूर्ण झाल्यानंतर आपण त्याच्यावरती एक्झाम घेतो, त्यामुळे हे लक्षात घ्या। आता आपला जो रिझनिंगचा लेक्चर सिरीज असेल तर हे आपल्याला प्रश्न एक दिवस आड येतील, म्हणजे काय होईल की तुम्हाला एक पाच प्रश्न आणि मग त्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला वेळ भेटेल, आणि म्हणून एक दिवस आड आपण हे रिझनिंगचे पाच प्रश्न टाकणार आहोत आणि एक एक टॉपिक आपण रिझनिंगचे सर्व पूर्ण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहेत, परंतु चॅनलला लाईक नाही करत, सबस्क्राईब नाही करत आणि कमेंट नाही करत की तुम्हाला कसं वाटत आहे व्हिडिओ, त्यामुळे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे, आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कारण की आपल्या चॅनलचे जर सबस्क्रायबर वाढले असतील तर आपल्या चॅनलला काय होईल की आपल्या चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील, म्हणजे जीएसचे प्रत्येक सब्जेक्ट नुसार व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील, एमपीएससीच्या सिलेबस नुसार तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील, पोलीस भरतीच्या सिलेबस नुसार तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील, पीएसआय एसटीआयच्या सिलेबस नुसार, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वपूर्ण गायडन्स तुम्हाला या लेक्चर वरती उपलब्ध होईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या सुद्धा ज्ञानामध्ये भर पडेल या चॅनलच्या मार्फत। एवढं बोलून आजचा आपला लेक्चर सिरीज इथे स्टॉप करतो।